आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर. जिल्हा झटपट. कोल्हापूर दक्षिण, हातकणंगले, शिरोळमध्ये मतदार वाढले. लोकसभा निवडणुकीपासून आतापर्यंत जिल्ह्यात 18,206 नवीन मतदारांची नोंदणी. जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. छत्रपती संभाजीनगर इथं एक तास शहरासाठी या महास्वच्छता अभियानाला सुरुवात. 1 ते 15 ऑगस्ट दरम्यान राबवलं जाणार अभियान. नागपूर शहरात जलप्रदूषण कमी करण्यासाठी फुटाळा तलाव संरक्षण समितीतर्फे यंदा 11 टन तुरटीच्या गणपतीची केली जाणार स्थापना. पत्रकार परिषदेत दिली माहिती. जालना शहरात महास्वच्छता अभियानाला प्रारंभ. महापालिका, रोटरी क्लबसह विविध संस्थांचा पुढाकार. रायगड जिल्ह्यात पनवेल महापालिकेच्या 10 शाळा झाल्या डिजिटल. शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी राबवले जाणार नाविन्यपूर्ण उपक्रम. श्रावण महिन्याच्या निमित्तानं नागपुरात अखिल भारतीय मराठा महासंघाच्या महिला कार्यकर्त्यांद्वारे ठिकठिकाणी केली जाते वृक्ष लागवड. वाशिम जिल्ह्यात वनोजा इथल्या सोयाबीन शेतात सापडला 7 फुटी अजगर. सर्पमित्रांनी अजगराला सुखरूप, वन विभागाला केलं स्वाधीन. अहमदनगर जिल्ह्यात दूध भेसळ प्रतिबंधक विभागाची राहुरी, कोपरगाव, कर्जत आणि जामखेड तालुक्यातल्या 11 दूध संकलन केंद्रांवर कारवाई. विविध आपत्तींसंदर्भात जनजागृतीसाठी जालन्यात काढण्यात आली मॅरेथॉन रॅली. 150 धावपटू झाले सहभागी. नागपुरात कपिल नगर भागात देशीकट्टा आणि काडतुसांची विक्री करणाऱ्या 3 आरोपींना पोलिसांनी केली अटक. मुद्देमाल जप्त. आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठणच्या जायकवाडी धरणात 5 दिवसात 19% वाढ. धरणातला पाणीसाठा 24% वर.